मानाच्या पीरबडा मंगळवेढा सवारीच्या मिरवणुकीत सामाजिक आणि धार्मिक ऐक्य परंपरेचं दर्शन घडलं विशेष म्हणजे भारतीय तिरंगा ध्वजही चिंब पावसात डौलानं सहभागी झाला होता शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या सोलापुरातील मोहरम उत्सवाची मंगळवारी सांगता झाली दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना विविध पंजे आणि सवाऱ्यांच्या पारंपरिक पद्धतीनं मिरवणुका निघाल्या थोरला मंगळवेढा तालीम येथील मानाच्या पीर बडा मंगळवेढा अहले हरम सवारीची मिरवणूक देखील पारंपरिक पद्धतीनं निघाली विशेष म्हणजे या मिरवणुकीत अग्रभागी पूर्वापार परंपरेनं हिरवे आणि भगवे निशाण असतात यंदाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासह ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून भारतीय तिरंगा ध्वजही चिंब पावसात डौलानं सहभागी झाला होता दरम्यान थोरला मंगळवेढा तालीम ताशा हलगी आणि बँडपथक अशा पारंपरिक वाद्यांसह शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात या मिरवणुकीला प्रारंभ झाला तत्पूर्वी कवी बिराजदार यांनी विधीवत खानी पूर्ण केली संततधार पावसानं व्यत्यय आणला तरीही असंख्य भाविकांच्या सहभागातून मिरवणूक निघाली होती ही मिरवणूक ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याजवळील आसार शरीफ इथं भेटीसाठी पोहोचली आणि तिथून पुन्हा ही मिरवणूक खोरला मंगळवेढा तालीम इथं येऊन विसर्जित झाली या मिरवणुकीत महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे सोलापूर शहर लोणारी समाजाचे अध्यक्ष अमर ढंगेकर संकेत पिसे सतीश प्रधाने माजी नगरसेवक सदाशिव एलुरे सुनील शेळके हाजी हमीदभाई शेख पीर अहमद रहीम बाबा दरगाह समितीचे अध्यक्ष मुदस्सर शेख यांच्यासह अठरा पगड जातींचा सहभाग सह होता यातून सामाजिक आणि धार्मिक ऐक्य परंपरेचं दर्शन घडलं मिरवणूक मार्गावर भाविकांनी विशेषत महिलांनी सवारीचं पदप्रक्षालन करून दर्शन घेतलं शहरात मोहरम उत्सवात गेले सहा दिवस पंजे तथा सवाऱ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या मंगळवारी अंतिम दिवशी पाच्छापेठेतील दादापीर सवारीसह तलवार पंज्यांच्या निघालेल्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या सायंकाळी बहुसंख्य पंजे आणि सवाऱ्या पुन्हा मिरवणुकीनं आसार शरीफकडं भेटीसाठी आल्या आणि नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मलंग शाह दरगाह परिसरात येऊन विसर्जित झाल्या